नमस्कार, मी विक्रम. ऑल अराउंड चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, पित्त कोणत्या पदार्थांमुळे होते हे तुम्हाला कदाचित माहीत असेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 6 पदार्थ सांगणार आहे. या पदार्थांमुळे तुमचं पित्त हळूहळू कमी होतं किंबहुना तुमच्या शरीरामध्ये पित्ताची निर्मिती हे पदार्थ होऊन देत नाही. अशा पदार्थांची माहिती आज आपण पाहूयात. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की खाली जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका. त्याने मला आनंद मिळतो, त्याचबरोबर अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, अनेक जणांना सकाळचा नाश्ता स्किप करण्याची म्हणजे नाश्ता न करण्याची सवय असते. वजन कमी करणे किंवा डाएटच्या नावाखाली हे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत, परंतु ही अतिशय गंभीर बाब आहे. सकाळचा नाश्ता हा तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि मग या सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स हा पदार्थ खाल्ला पाहिजे. बऱ्याच जणांना जर ओट्स माहीत नसेल तर हल्ली बाजारामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये पॅकिंगमध्ये हे ओट्स मिळतात. हे ओट्स तुमच्या शरीरासाठी, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, तुमचं पित्त कमी करण्यामध्ये हे ओट्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे तुमच्या शरीरामध्ये ॲसिडची निर्मिती होऊन देत नाही. त्याचबरोबर यातील मॅग्नेशियम, फायबर्स, झिंक आणि विटॅमिन B6 हे तुमच्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. आणि म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी हे ओट्स नक्कीच खाल्ले पाहिजे. त्यानंतर 2 नंबरचा पदार्थ मी तुम्हाला सांगेल, ती म्हणजे शेपूची भाजी. ही शेपूची भाजी आपल्या आहारात असतेच, परंतु ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे अशा लोकांनी ही शेपूची भाजी खाल्ली पाहिजे. ही शेपूची भाजी तुमच्या शरीरातील पित्त निर्मिती रोखत असते. तुमच्या शरीरामध्ये जर गॅस तयार होत असेल तर शेपूच्या भाजीमुळे ते गॅसची समस्या सुद्धा दूर निघून जाणार आहे. तुमच्या शरीरामध्ये जर वात असेल तर शेपूच्या भाजीमध्ये असलेला ॲनेथॉल या घटकामुळे तुमचा वात देखील कमी होतो. म्हणून अशी ही बहुगुणी शेपूची भाजी पित्त कमी होण्यासाठी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे. 3 नंबरचा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे आले. हिंदीमध्ये अद्रक म्हणतात तर इंग्रजीत जिंजर. संपूर्ण जगाने याचे आयुर्वेदिक महत्व मान्य केलेले आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येक भाज्यामध्ये या आलेचा समावेश असायला पाहिजे. जे करत नसतील त्यांनी नक्की करावा. आणि म्हणून ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे त्यांनी या आल्याचा चहा घ्यावा. त्याचबरोबर सकाळी 1 चमचा मध आणि सुके आले म्हणजे सुंठ पावडर एकत्र करून सकाळी 1 चमचा याचं मिश्रण उपाशीपोटी घ्या. तुमचा कुठलाही पित्ताचा त्रास नक्कीच कमी होणार नाही. आता फळ वर्गातील 4th पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे केळी. आणि हा केळी हा अँटासिड म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. याची रिफ्लक्स ऍक्शन तुमच्या ऍसिडची निर्मिती रोखते आणि तुमचं जर पित्त झालेलं असेल तर केळी खाल्ल्याने इन्स्टंट म्हणजे लगेच तुमची पित्त निर्मिती ही थांबून कमी होत जाते. म्हणून केळी सुद्धा पित्तावर अगदी रामबाण इलाज आहे. आणि ज्यांना खूप सारं पित्त आहे त्यांना अल्सर होण्याचा धोका असतो, परंतु या केळीमुळे तुमच्या आतील आतड्यांना एक वेगळ्या प्रकारचा थर लावला जातो आणि मग तुम्हाला अल्सर होण्यापासून सुद्धा हे केळी रोखत असते. म्हणून केळी हे फळ ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे त्यांनी नक्की रोज 2 केळी खाल्ली पाहिजेत. पित्ताचा सर्वात प्रभावी उपाय असं वर्णन ऋषीमुनींनी आयुर्वेदात या पदार्थाचं केलेलं आहे आणि तो पदार्थ म्हणजे आवळा. या आवळ्याची फळं किंवा पावडर आपण नियमित सेवन केली पाहिजे, त्याने तुमच्या शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते. हा आवळा सर्वोत्तम पित्तनाशक असल्यामुळे आपण त्याचं सकाळी 1 चमचा कोमट पाण्यामध्ये सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर आवळ्याच्या सीझनमध्ये ही आवळ्याची फळं आपण खाल्ली पाहिजे. याची पावडर याचं चूर्ण करून आपण ते वर्षभर सेवन केलं पाहिजे. ज्यांना पित्ताचा खूपच त्रास आहे त्यांनी तर नक्कीच या आवळा पावडर आणि आवळ्या फळाचं सेवन केलंच पाहिजे. मित्रांनो, जाता जाता शेवटचा पदार्थ, तो म्हणजे सी फिश म्हणजे समुद्री मासे. या समुद्री माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्याचबरोबर विटॅमिन B6, त्याच्याबरोबर ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. आणि मग तुमच्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, तुमचं वजन कमी ठेवण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या शरीरातील ॲसिडची निर्मिती सुद्धा हे मासे होऊ देत नाही. आणि म्हणून चांगल्या प्रकारचे समुद्री फिश खाण्याची सवय तुम्ही ठेवा. या 6 पदार्थाबरोबरच नियमित जेवण, नियमित झोप, त्याचबरोबर नियमित थोडासा व्यायाम जर तुम्ही केला तर कुठलाही आजार तुमच्या जवळ येणार नाही आणि हे पित्त सुद्धा तुम्हाला होणार नाही. आनंदी रहा, आरोग्यदायी रहा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक देऊन माझं प्रोत्साहन नक्की वाढवा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सतत भेटत राहतील. पुन्हा भेटू नवीन अशाच माहितीपूर्ण खात्रीशीर आरोग्यदायी विषयामध्ये. तोपर्यंत मी विक्रम या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.